जय मल्हार न्यूज चॅनल च्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील 2 वर्षाच्या खंडानंतर उमरदे खुर्द येथे श्री खंडेराव महाराज यांच्या यात्रेनिमित्त हजारोंच्या उपस्थितीत ओढण्यात आल्या 12 गाड्या। नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील उमरदे खुर्द येथील श्री खंडेराव महाराजांची 2 वर्षापासून बंद असलेली यात्रा यावर्षी भरली असून हजारो नागरिकांच्या साक्षीने 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। मागील 2 वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 2 वर्षापासून यात्रा बंद होती। यावर्षी यात्रा भरवण्याचा ग्रामस्थांतर्फे निर्णय घेण्यात आला होता। दिनांक 3 मे 2022 रोजी खंडेराव महाराजांची यात्रा भरवण्याचे आयोजन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले होते। दिनांक 3 मे मंगळवार 2022 रोजी 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम 5व्या पिढीतील श्रीखंडेराव महाराजांचे सेवेकरी महेंद्र मराठे यांच्याकडून 12 गाडी ओढण्यात आली। 5 वर्षापासून जितेंद्र मराठे हेच यात्रेत 12 गाड्या ओढत आहेत। मात्र यंदा त्यांचे लहान बंधू महेंद्र मराठे यांनी 12 गाड्या ओढल्यात। महेंद्र मराठे यांचे खापर पंजोबा श्री खंडेरावा महाराजांचे सेवकरी लकडू मराठे हे आईचा आहे। आईचाळे तालुका साक्री इथून उमरदे खुर्द येथे वास्तव्यास आले। त्यांनी 12 गाडी ओढण्याच्या कार्यक्रमास सुरुवात केली। उमरदे येथे खंडेरावा महाराजांची स्थापना केली तेव्हापासून अखंडपणे अक्षय तृतीयाच्या दिवशी खंडेरावा महाराजांची यात्रा भरते। 1995 श्री खंडेराव महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। श्री खंडेराव महाराज माळसाबाई व बानुबाई यांची मूर्ती स्थापना करण्यात आली। 12 गाड्या ओढल्या जातात। लकडू मराठे यांच्यानंतर त्यांचा मुलगा दगा लकडू मराठे, गोकुळ दगा मराठे, सुदाम गोकुळ मराठे। आता 5व्या पिढीतील श्री खंडेराव महाराजांचे सेवेकरी जितेंद्र सुदाम मराठे यात्रेत 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम करतात। मात्र यंदा त्यांचे लहान बंधू महेंद्र मराठे यांनी 12 गाड्या ओढल्यात। अक्षय तृतीय दिवशी सायंकाळी 5 वाजेपासून 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रमास सुरुवात झाली। वाघ्या मुरळी व भोप्या यांच्यासोबत वाजत गाजत श्री खंडेरावा महाराजांचे सेवेकरी पानझोक व मोर पिसारे घेऊन 12 गाड्यांना 5 प्रदक्षिणा घालतात। 12 गाडी होण्यापूर्वी साकळ नांगरटीची तोडली, त्यानंतर 12 गाड्या ओढल्यात। 12 गाड्या गावातून गोळा केल्यात। सुरुवातीला तगतराव, नंतर 12 गाड्यांची रचना केली होती। हा कार्यक्रम पाहण्यासाठी नंदुरबारसह परिसरातील धामडोद, दहिंदुले, भालेर, नगाव, तिशी, अक्राळे, वावत, खोंडामळी, विखरण, शिंदगव्हाण, काकरदे आदी गावातील भाविक खंडेरावा महाराजांच्या दर्शनासाठी व 12 गाड्यांचा ओढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। यात्रेत लहान मुलांच्या मनोरंजनासाठी पाळणे व पालख्या दाखल झाल्या होत्या। यात्रेत हलवाई व थंड पेयाची दुकाने थाटली। ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी ग्रामस्थांतर्फे तमाशाचे आयोजन करण्यात आले होते। 2 वर्षानंतर यावर्षी श्री खंडेराव महाराजांची यात्रा भरल्याने हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आज अक्षय तृतीया आखाजी खानदेशचा फार महत्वाचा सण। या दिवशी आमच्या उमरद ग्रामस्थांना उत्साहाचं फार मोठं भरतं येतं। त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आमच्या गावातील जे ग्रामदैवत आहे श्री खंडेराव महाराजांचं मंदिर, या मंदिराची ह्या दिवशी पारंपरिक पद्धतीने यात्रा भरवली जाते। या दिवशी सकाळी आदल्या दिवशी सुवासिनी सडा टाकतात। या यात्रेमुळे ग्रामस्थांमध्ये एक आगळा प्रकारचा उत्साह ओसंडून वाहत असतो। गावागावातून बाहेर गेलेले सगळे नागरिक या निमित्ताने अक्षय तृतीयाच्या व यात्रेच्या निमित्ताने सर्वजण गावाकडे परत येतात। ह्या दिवशी प्रत्येकजण खंडेरावाचं दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही। आणि ग्रामस्थांमध्ये एक असा समज आहे की खंडेराव हा जागतिजोत आहे, आपल्या नवसाला पावणारं दैवत आहे। आपण जो नवस मानतो त्या नवसाला देव पूर्ण केल्याशिवाय राहत नाही। म्हणून सर्व आबाल वृद्ध श्रीमंत गोर गरीब मजूर शेतकरी वर्ग सर्व या यात्रेमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग देत असतात। यावर्षी सुद्धा 2 वर्षाचा कालखंड होता तरी सुद्धा फार मोठ्या उत्साहात यात्रा भरवली जात आहे। सगळ्या गावकऱ्यांमध्ये एक वेगळा आनंद आणि भक्तिमय वातावरण या यात्रेनिमित्त दिसून येत आहे। सभोवतालचे सर्व छोटे मोठे व्यापारी यांनी दुकानं थाटलेली आहेत आणि एक मोठी पर्वणी उमरदे ग्रामस्थांना यात्रेच्या निमित्ताने लाभलेली आहे। सर्व गावकऱ्यांची एकजूट, एकता आणि एकोपा या यात्रेतून दिसून येत आहे। येणाऱ्या बाहेरच्या भाविकांसाठी पाण्याची सोय केलेली आहे। विविध प्रकारचे उपक्रम
जे स्वयंसेवक आहेत त्यांच्या मार्फत राबवले जात आहेत। या यात्रेसाठी लांब लांबून भाविक लोक येत असतात। 12 गाड्यांची लांगडची गंमत बघण्यासाठी सर्व लहान मुलांपासून तर मोठ्या आबालवृद्धांपर्यंत फार उत्सुकता असते। या यात्रेचं निमित्ताने मी एवढेच सांगतो की या खंडेराव महाराजांजवळ सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की हा करोना रूपी जो राक्षस आहे तो कायमचा हद्दपार व्हावा आणि या गावाला चांगला आरोग्य सुख आणि समृद्धी लाभावी ही खंडेराव महाराजांकडे मी प्रार्थना करतो व माझी